नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप शेटनेट, मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनल मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी बाई माहिती या चॅनलच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, नीट परीक्षेच्या अनुषंगाने या ठिकाणी बऱ्याच वेळेस तुम्हाला रिझल्ट कधी लागेल हा प्रश्न पडलेला असतो आणि या प्रश्नांचं उत्तर आपल्याला या अनुषंगाने पाहता येते. नेमका रिझल्ट कधी लागू शकतो किंवा कधी लागेल याविषयी माहिती पाहत असताना याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या विषयाची नीट परीक्षा अजून राहिलेली आहे अशा विषयाच्या संदर्भात अगोदर माहिती पाहू. विशेषतः 18 डिसेंबर 2021 रोजी एक पब्लिक नोटीस त्या ठिकाणी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत म्हणजे UGC मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली. आणि मग याच्यामध्ये जे सब्जेक्ट म्हणजे विषय आणि त्याचं जे शेड्यूल आहे ते शेड्यूल टाकण्यात आलं आहे. म्हणजेच ज्या विषयाची अजूनही नीट परीक्षा राहिली आहे त्या विषयाच्या संदर्भात या ठिकाणी माहिती पाहत असताना द डेट वाईज सब्जेक्ट वाईज अँड सीट वाईज शेड्यूल फेज 2 फिफ्थ सब्जेक्ट यामध्ये 5 विषयांची परीक्षा ज्याच्यामध्ये बंगाली, कॅनडा, होम सायन्स, हिंदी आणि संस्कृत या विषयाची परीक्षा अजूनही राहिलेली आहे. आणि ती जी परीक्षा आहे ती परीक्षा 24, 26 आणि 27 डिसेंबर या दिवशी किंवा या तारखेला होणार आहे. आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यावं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या 24 तारखेला जे विषय होणार आहेत याच्यामध्ये बंगाली हा विषय आहे. तो 24 डिसेंबर 2021 रोजी शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 होणार आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा जो विषय आहे 26 म्हणजे पहिल्या दिवशी 24 तारखेला, दुसऱ्या दिवशी 26 डिसेंबर 2021 संडे या दिवशी हा जो पेपर होणार आहे याच्यामध्ये कॅनडा, हिंदी आणि हिंदी हा विषय या ठिकाणी होणार आहे. ज्याच्यामध्ये 26 डिसेंबर रोजी शिफ्ट 1 कॅनडा, त्यानंतर 26 डिसेंबर रोजी शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 या 2 शिफ्टमध्ये हिंदी हा विषय त्या ठिकाणी होणार आहे. याच्यानंतर जो तिसऱ्या दिवशी विषय होणार आहे त्याच्यामध्ये सब्जेक्ट संस्कृत हा विषय आणि होम सायन्स हा एक विषय होणार आहे. या पण त्या ठिकाणी लक्षात घ्या. हे विषय दिनांक 27 डिसेंबर 2021 शिफ्ट 1 आणि 27 डिसेंबर 2021 शिफ्ट 2 होम सायन्स हा विषय होणार आहे. लक्षात घ्या. आता एक आपलं एक लक्षात आलं पाहिजे की हे विषय झाल्याशिवाय तुम्हाला पुढची जी परीक्षा आहे किंवा त्या परीक्षेची जे ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर याच्या अगोदर ज्या विषयाची परीक्षा दिलेली आहे म्हणजेच याचा अर्थ असा की आपला नेट परीक्षेची जी आन्सर की आहे किंवा रिझल्ट जो म्हणतो तो रिझल्ट नक्कीच त्या ठिकाणी जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात अशी एक माहिती तुम्हाला प्राथमिक स्वरूपाची माहिती लक्षात येते किंवा जानेवारी महिन्यातल्या फर्स्ट किंवा जानेवारी महिन्यात फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये त्या ठिकाणी लागू शकतो किंवा तो 4th आठवड्यापर्यंतही जाऊ शकतो. परंतु हे जे काही पेपर होईपर्यंत त्या ठिकाणी तुमचे रिझल्ट लागणार नाही हे या लक्षात घ्यावं आणि त्या पद्धतीने आपण त्याच्यानंतर एक लक्षात घ्या की द एक्झामिनेशन डेट्स ऑफ रिमेनिंग 2 नेट सब्जेक्ट ज्याच्यामध्ये 2 सब्जेक्टची माहिती आपल्याला लक्षात घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये ज्योग्राफी आणि सोशोलॉजी फेज 2 रेशिव्ड द 4 नेट सब्जेक्ट ड्यू द सायक्लोन द फेज 1 सोशल वर्क ओडिया तेलुगू अँड लेबर टू वेलफेअर हे याचे अनाउन्समेंट त्या ठिकाणी. अधिक माहितीसाठी तुम्ही वेबसाईटवर ते भेट द्यावी किंवा NTA माध्यमातून हे पत्र जरी तुमच्या लक्षात घेतलं तरी तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या ठिकाणी सुटू शकतात. या संदर्भात काही माहिती किंवा अडचणी येत असते तर मला त्या ठिकाणी 95 0 3 28 19 28 या नंबरवर कॉल करावा किंवा जो रिझल्टच्या संदर्भात कॅटेगरी असेल किंवा कॅटेगरी वाईज
कटऑफ किती लागू शकते या संदर्भात काही आपल्याला माहिती असेल त्या संदर्भात सुद्धा तुम्ही मला कॉल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही माहिती आवडल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना हे चॅनल शेअर करा. त्या ठिकाणी विसरा. मी जास्तीचा बनला गेलो या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.